महाराष्ट्रातील लातूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित 70 फूट स्टॅच्यू ऑफ नॉलेजचे अनावरण होणार आहे. स्थानिक खासदाराने ही माहिती दिली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि रामदास आठवले देखील उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक खासदार सुधाकर शृंगारे यांनी पत्रकारांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या परिसरात हा पुतळा बसवण्यात आला आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या एक दिवस अगोदर अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरणाच्या समारंभाला कायदा मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शृंगारे यांनी सांगितलं की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी 35 कलाकारांचे पथक अहोरात्र कार्यरत आहे. हा पुतळा फायबर पासून बनवण्यात आला आहे. अक्षय हलके या कलाकाराने हा दावा केला आहे की डॉक्टर आंबेडकरांचा 20 दिवसात उभारला जाणारा हा जगातील पहिलाच पुतळा आहे. संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी आगळी वेगळी असा एक कार्यक्रम होणार आहे. एक बाबासाहेबची 70 फुटाची मूर्ती या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला बरेचसे आपल्या देशातले मान्यवर ह्या कार्यक्रमात उपस्थित होत आहेत. विशेष करून सांगायचं म्हणजे तर आपल्या देशाचे लॉ मिनिस्टर किरण रिजिजू साहेब, तसेच सामाजिक न्यायमंत्री आपले आठवले साहेब, तसेच माजी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेब आणि अनेक मान्यवर ह्या जयंती दिवशी येणार आहेत. तर मला ह्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे की स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा जो ह्या पुतळ्याचं जे नाव ठेवलेलं आहे, तर ह्या बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्यावर आनंद उपकार केलेले आहे, तर बाबासाहेबाबद्दल जाणून घेण्यासाठी, बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्यासाठी सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी यायला पाहिजेत, त्याच्यावर विचारमंथन केलं पाहिजेत. आज जो देश 130 करोडचा देश आहे तो एका ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेबांच्या रूपाने या देशाला घडलेलं आहे आणि त्यांच्या आपल्या देशावरचे अनंत उपकार आहेत, म्हणून मला सगळ्या जनतेला, लातूरच्या जनतेला आव्हान करायचे, पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करायचे की तुम्ही त्या दिवशी नक्की 13 तारखेला यावं या ठिकाणी आणि डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बाबासाहेबांच्या चरणी अभिवादन करावं, एवढीच मी समाजाकडून अपेक्षा करतो. त्या दिवशी एका ठिकाणी बसत असताना माझ्या मुलानं चेष्टा झालं, त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये आणि काहीतरी आपण आगळीवेगळी दरवर्षी जयंती साजरी होतच असते पण एक आगळीवेगळी जयंती अशी साजरी झाली पाहिजे म्हणून माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली आणि त्यांनी माझ्यासमोर प्रगट केली.